विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज गडचिरोली दौऱ्यावर आहेत. विविध शासकीय योजनांची पाहणी करतात. आदिवासी विद्यार्थी वसतिगृह गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातल्या सुविधांबाबत आणि अडचणींची त्यांनी माहिती घेतली. सामान्य रुग्णालयामध्ये आढावा बैठकही घेतली. सर्वोच्च न्यायालयानं राज्यातल्या सर्व न्यायालयांना पेपरलेस कामकाज करण्याचे सक्त आदेश दिलेत आणि येत्या 17 फेब्रुवारीपासून राज्यातल्या सर्व न्यायालयीन प्रकरणं आता ई फायलिंग करण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे वकील वर्गामध्ये ई फायलिंग सिस्टम शिकण्यासाठीचं काम सुरू झालेलं आहे. वाशिम जिल्ह्यातल्या पळसाला आता बहर आलाय. त्यामुळे कारंजा भागातल्या जंगल लाल रंगेबिरंगी झालेलं आहे. दुर्मिळ असा पिवळा पळसही आता बहरलाय आणि निसर्गप्रेमी आनंद व्यक्त करतात. विदर्भाची पंढरी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या शेगाव नगरीमध्ये आज श्रींच्या प्रकट दिनाचा सोहळा संपन्न होतोय. अमृतनोनी अर्थो प्लस घेतल्यापासून माझे गुडघ्याचं पेनिंग किंवा कमरेचे त्रास होता कमी झालेला आहे. धन्यवाद अमृतनोनी अर्थो प्लस. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी अर्थो प्लस. या सोहळ्यासाठी लाखोंच्या संख्येनं भाविक शेगावात दाखल झाले. अमरावतीमध्ये गजानन महाराज यांचा प्रकट दिनानिमित्तानं शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी खासदार नवनीत राणा पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाल्या. त्यांनी उपस्थित महिलांशी फुगडी खेळून भक्तांचा उत्साह वाढवला तर टाळ वाजवून या सोहळ्याचा आनंद घेतला. मनमाडला गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात पार पडला. यानिमित्तानं शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये अनेक बालवारकऱ्यांनी सहभाग घेतला. अनेक देखाव्यांनी या मिरवणुकीकडे लक्ष वेधले. यवतमाळमध्ये गजानन महाराज प्रकट दिनानिमित्तानं पालखी सोहळा आयोजित केला. सोहळ्यामध्ये खासदार भावना गोळेंनी खांद्यावर पालखी घेतली. श्रींच्या प्रकट दिनानिमित्तानं काल्याचं कीर्तन, यात्रा, महाप्रसाद आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. शिर्डीत आजपासून साई परिक्रमा महोत्सवाला सुरुवात झाली. भक्तिमय वातावरणात साई परिक्रमेला सुरुवात झाली. साईनामाच्या जयघोषानं शिर्डी दुमदुमून गेली. शिर्डी परिक्रमेचं यंदाचं हे 4th वर्ष आहे. 4 किलोमीटरच्या परिक्रमेचा प्रवास असून मोठा उत्साह साई भक्त आणि शिर्डीकरांमध्ये दिसून येतो. देहूच्या विठ्ठल रखुमाई मुख्य मंदिरामध्ये डागडुजीचं काम सुरू आहे आणि मंदिराच्या समोरचा प्रवेशद्वार आणि नगारा घराची डागडुजी सुरू आहे केली जाणार आहे. त्यामुळे भाविकांसाठी आता मुख्य प्रवेशद्वारातून दर्शन बंद केलं आहे आणि त्याला पर्याय म्हणून मंदिराच्या पाठीमागच्या दरवाज्यातून दर्शन सुरू आहे. 10वी 12वीच्या परीक्षांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे कारण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीक्षांवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे. प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला आहे. मात्र मागण्या पूर्ण न झाल्यास परीक्षा काळामध्ये 14 मार्चपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना महामंडळानं दिला आहे. विकासाचा ध्यास म्हणजे